श्री स्वामी समर्थ मी प्रांजली बघा आपलं सगळं व्यवस्थित सुरू आहे आणि अचानक आपल्या घरामध्ये काही प्रॉब्लेम सुरू होत आहेत तुम्हाला असं वाटतं की तुमचे नातेवाईक असतील तुमचे शेजारी असतील मित्रमंडळी असतील कोणाची तरी नजर माझ्या घराला माझ्या वास्तूला घरातील सदस्यांना लागत आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीला आपण माझ्या घरी येऊ नको किंवा आमच्या संपर्कात राहू नको असंही आपण म्हणू शकत नाही पण आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीमुळे आपल्या घरामध्ये अशा असे प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा बऱ्याच वेळेला आपल्या मनाचं एक असं की ह्या ह्या व्यक्तीला माझं चांगलं झालेलं बघवत नाही माझ्या घरामध्ये जे काही सुरू आहे ना या व्यक्तीच्या म्हणजे वाईट गोष्टी ती व्यक्ती करत आहे म्हणूनच सुरू आहे किंवा सतत घरामध्ये आजारपण आहे घरातील मुलांना सतत नजर दोष होत आहे तुमची काहीही चूक नसताना एखाद्या कोर्ट केसमध्ये तुम्हाला ओढलं जात आहे तुम्ही कोणाच्या आद्यात नसता मद्यात नसता पण तुमचे शत्रू वाढत चाललेले आहेत म्हणजे काय की तुम्ही समोरच्याशी कितीही चांगलं वागा पण समोरच्याला तुमचं चांगलं झालेलं बघवत नाही आणि मग तो काय करतो की स्वत स्वतःच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार आणि स्वतःच म्हणजे तो मा तुमचा दुश्मन आहे की दुश्मनगिरी करून घेतो असे करून तुम्ही म्हणजे सगळ्यांशी चांगलं वागताय पण दुश्मन वाढत चाललेत तर अशा वेळेला तुम्हाला एक अत्यंत साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे यासाठी फक्त आपल्याला दोन खिळे लागणार आहेत खिळे जे बघा आपण भिंतीमध्ये ठोकतो असे फक्त दोन खिळे लागणार आहेत आणि हा उपाय आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यानंतर कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतो शकणार नाही अगदी कोणी काही तुमच्यावर केलं तुमच्या घरावर केलं त्याचाही प्रभाव तुमच्यावर तुमच्या घरावर होणार नाही आपल्या घरातील येणारी प्रत्येक व्यक्ती बघा की चांगल्या विचारांनीच आपल्या घरामध्ये येते असं नाही काही वाईट विचार घेऊन सुद्धा आपल्या घरी येत असते तर अशा वेळेला एखादी व्यक्ती वेळ जर नकारात्मकता घेऊन तुमच्या घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल येत असेल तर अशा व्यक्तींच्या मध्ये जी नकारात्मकता आहे किंवा ती जी व्यक्ती वाईट गोष्टी करत आहे तर हे जे खिळे आहेत ती नकारात्मकता दारा बाहेरच काढतील आपल्या घरात येऊ देणार नाहीत एवढा प्रभावशाली हा उपाय आहे आणि हा फक्त आपल्याला एकच वेळेस करायचा आहे त्यामुळे आपण नक्कीच करू शकतो पण जे खिळे घ्यायचे आहेत आपल्याला ते गंजलेले नसावेत शक्यतोवर काय करायचं की दोन खिळे आपल्याला विकत आणायचे आहेत की जे व्यवस्थित असावेत आपल्या घरामध्ये असतील तेही चालतील पण त्यांना गंज वगैरे लागलेला नसावा चांगले खिळे असावेत असे आपल्याला दोन खिळे घ्यायचे आहेत हे खिळे घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि यामध्ये मी दुसरा पण एक उपाय सांगणार आहे जो की खिळ्यांचाच आहे आणि तो इच्छापूर्तीसाठी आहे कोणतीही इच्छा असेल सुरुवातीला तो सांगते कोणतीही तुमची इच्छा असेल तुम्ही जी इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात पण काही केला तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे खूप सारे अडथळे निर्माण होत आहेत तर अशा वेळेला काय करायचं आपल्याला एक काचेची बॉटल घ्यायची अगदी छोटी घ्या मोठी घ्या तुम्हाला जशी हवेल तशी घ्या काचेची बॉटल घ्यायची त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्या मोहरीच्या तेलामध्ये आपल्याला आठ खिळे टाकायचे आहेत आठ खिळे घ्यायचे आपल्याला आणि हे सुद्धा गंज लागलेले नसावेत विकत आणले तर अतिउत्तम घरातले घेतले तरी गंज नसणारे चांगले खेळ आपल्याला घ्यायचे आहेत ते आठ खेळ आपल्याला त्या मोहरीच्या तेल आपण ज्या बॉटलमध्ये टाकलं आहे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते झाकण गच्च लावायचं आहे त्यानंतर आपली जीही कोणती इच्छा आहे एक असतील दोन असतील तीन असतील पण अशा की तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात पण तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये काही केल्या म्हणजे ज्या अडचणी आहेत संकट आहेत तुमच्या इच्छापूर्तीच्या ती आड येत आहेत ती दूर होत नाही आहेत तर त्या तुमच्या इच्छा ती बॉटल आपण हातामध्ये पकडायची आणि आपल्या त्या इच्छा खूप अगदी 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 मनापासून फक्त असं नाही की कोणीतरी सांगितलं आपण त्याला इच्छा बोलल्या आणि ठेवून दिलं माझं तर काही झालंच नाही कोणताही उपाय करताना कोणतीही सेवा करताना इंटेन्शन महत्त्वाचं असतं कारण कशामध्ये पण जर आपण इंटेन्शन टाकलं तरच ती इच्छा पूर्ण होत असते नस ती पूर्ण होत नसते त्यामुळे इंटेन्शन जास्त महत्त्वाचं आणि त्यानंतर हॉलच्या असेल बेडरूमच्या असेल किचनच्या असेल कुठेही घराची जी पश्चिम दिशा आहे घराच्या पश्चिम दिशेला कुठेही आपल्याला ही बॉटल ठेवून द्यायची आहे अगदी तुम्ही काही तिकडे सामान वगैरे असेल त्याच्यावर ठेवलं माळ्यावर ठेवलं खाली ठेवलं वरी ठेवलं कुठेही ठेवलं तरी चालेल असं नका विचारता इथे खाली वर वर थे सार्ख सार्ख का फरशीवर ठेवू का वरती का फक्त पश्चिम दिशेला आपल्याला ते ठेवायचं आहे आणि सारखं सारखं आपल्याला त्याला हात लावायचं नाहीये आणि हे ठेवून दिल्यानंतर आपल्याला लेट गो करायचं आहे असं नाही की मी दोन दिवस झाले ठेवले आठ दिवस झालं ठेवलं काहीच झालं नाही दहा दिवस झालं ठेवलं काहीच असं मग तुम्हाला आयुष्यभर काहीच होणार नाही तो उपाय करायचा आणि लेट गो करायचं ब्रह्मांडावर सोडून द्यायचं तो ब्रह्मांड जो आहे तो तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतो आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर काय करायचं की ती बॉटल घ्यायची त्यातील जे खिळे आहेत कुठे असं जिथे मोकळी जागा असेल तिथे जमिनीमध्ये दाबून द्यायचे आणि ते जे तेल असेल ते पण आपण जमिनीमध्ये कुठे असं टाकून द्यायचं तुम्हाला झावं असेल तर ती वाटली पण तुम्ही फेकून देऊ शकता किंवा ती आणून स्वच्छ धुण वगैरे तुम्ही वापरू पण शकता याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता नकारात्मकतेसाठी जो आपल्याला लागणाऱ्या दोन खेळांचा उपाय आपण बघूया दोन खिळे आपल्याला घ्यायचे आहेत शनिवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं सायंकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या वेळी सूर्यास्त म्हणजे प्रदोष काळ म्हणजे काय सूर्य जेव्हा मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर किंवा दीड तास अगोदरची वेळ आणि त्याच्या पंचेचाळीस मिनिटं नंतर किंवा दीड तास नंतरची वेळ हा ज्याला प्रदोष काळ ज्याला आपण दिवे लागण म्हणतो तर दिवे लागण्याच्या वेळेला हे दोन खिळे घ्यायचे आपल्याला पण खिळे जे आहेत ते आपल्याला शनिवारी खरेदी करायचे नाही आहेत खिळे आपल्याला अगोदरच खरेदी करायचे आहेत खिळे शनिवारी कधीच खरेदी करत नाहीत तर आपल्याला हे दोन खिळे घ्यायचे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मारुतीचं मंदिर असेल त्या मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हे जे दोन खिळे ते मारुती रायांच्या चरणापाशी आपल्याला ठेवायचे आहेत आणि तिथे आपल्याला विनंती करायची आहे की मारुत राहायला की तुम्ही म्हणजे काय काय प्रॉब्लेम आहे कोणाचा काय त्रास आहे कोण काय करत आहे तुमच्या घरात काय इश्यू आहेत आणि यापासून तुमचं तुमच्या घराचं संरक्षण व्हावं जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते अगदी सगळं तुम्हाला हनुमानजींना बोलून दाखवायचं आहे त्यानंतर ते खिळे आपण हातामध्ये पकडायचे आणि त्या चरणापाशी ठेवलेले खिळे हातामध्ये पकडायचे त्यानंतर त्या हनुमानजींच्या पायांचा जो शेंदूर आहे तो घ्यायचा आणि त्या खिळ्यांना लावायचा शक्य झालं तर बघा अगदी पूर्ण खिळ्यांना लावा पण एवढं शक्य नसेल तर काय आहे टिका आपण लावलं त्याला तरीही चालेल पण पूर्ण खिळ्यांना जर मिळालं तर तुम्ही बघा दोन्ही लावा त्यानंतर ते खिळे आपण हनुमानजींच्या मंदिरामध्येच हातामध्ये घेऊन बसायचं परत आपलं इंटेन्शन बोलायचं की काय रक्षण व्हावं काय प्रॉब्लेम आहे घरामध्ये आजारपण आहे बाधा आहे नकारात्मक ऊर्जा आहे डिप्रेशन आहे जे काही आहे तर ह्या सगळ्यांपासून माझं हो माझ्या घराचं संरक्षण करा असं बोलायचं आणि तिथे बसून आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आता बरेच जण म्हणतील की अकरा वेळा शक्य नाही ती मग एक वेळा म्हणलं तर चालेल का कारण बघा हे आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे हे खिळे हे निर्जीव आहेत आपल्याला त्यामध्ये प्राण टाकायचे आपण जर त्यामध्ये प्राण टाकले तरच ते आपल्यासाठी काम करतील तुम्ही म्हटलं की मी एकच वेळा म्हणेल तर तो तसंच तुमच्यासाठी काम करेल त्यामुळे अकरा वेळाच आपल्याला हनुमान चालिसा म्हणायची आहे तुम्हाला हनुमान चालिसा म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वर हनुमान चालिसा ऐकू शकता पण मंदिरामध्ये तुम्ही ऐकू नाही शकणार तिथे तुम्ही मग अगोदरची जी प्रोसेस सांगितली ती करा घरी या आणि घरी येऊन हनुमान चालिसा अकरा वेळेस ऐका आणि ते पण असं नाही की तुम्ही एकीकडे एक बघताय दुसऱ्यांना बोलताय आणि हनुमान चालिसा लावून ऐकता असं नाही घरी जरी तुम्ही आणलं तरी देवघरासमोर बसा देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आसन टाकून बसा आणि ते हातामध्ये पकडून आपलं इंटेन्शन मनामध्ये ठेवून हनुमानजींना शरण जाऊन अगदी अकरा वेळेस हनुमान चालिसा ऐका असं करा आणि तिथं मंदिरामध्ये तर सांगितलं हातामध्ये पकडून आपल्याला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे त्यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला ते खिळे आपल्याला ठोकून द्यायचे आहेत बघा हे आपलं दार असतं दाराच्या दारा ह्या साईडला वरच्या साईडला ह्या साईडला वरच्या साईडला आपल्याला ते ठोकून द्यायचे आहेत त्यामुळे खिळे पण घेताना असे काही खूप मोठे मोठे घेऊ नका छोटे छोटे खिळे घ्या म्हणजे ते इझिली ठोकल्या जातील बाहेर दाराच्या साईडला जो ज्या दोन भिंती असतात बघा चौकटीच्या तिथे आपण तिथे ठोकलं तरी ते चालेल ते आपल्याला ठोकून द्यायचं आहे गो करायचं आहे असं काही नाही आणि तुम्हाला जर वाटलं की बाबा कधी हे मला चेंज करायचं आहे तर कधीही केव्हाही असं काही नाही किती दिवसाला वर्षाला असं काही नाही तुम्ही ते काढायचं आणि पाण्यामध्ये तुम्ही ते प्रवाहित करू शकता वाहन वाहतं पाणी असेल तर किंवा जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही हे दाबून देऊ शकता आणि तुम्हाला जर वाटलं तर परत ही प्रोसेस करून दोन खिळे आणून आपण मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकतो नक्कीच हे लावल्यानंतर जीही काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घराबाहेरच राहील ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही आणि तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये जा आणि तिथून त्या हनुमानजींच्या चरणाचं शेंदूर आणत चला आणि ते त्या दोन्ही खिळांना लावत चला आणि धूप पण दाखवत चला वेळोवेळी शनिवारी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल कधी पण त्याने काय होईल की ते अजून जाग्रत होत जाईल त्याच्यामध्ये प्राण येत जातील आणि ते अजून इफेक्टिव्हली आपल्यासाठी काम करेल श्री स्वामी समर्थ